आम्ही प्रगती स्वयंसहायता समूह महिला बचत गटाच्या महिला आहोत सगळ्या, आणि आम्ही या सगळ्या महिला मिळून व्यवसाय करतो. आम्हाला एस ओ एस मधून हा पूर्ण प्रोजेक्ट आमचा 2 लाखाचा आहे. एस ओ एस मधून आम्हाला 75% मदत मिळाली आणि आर्थिक मदत मिळाली, आणि आम्ही 25% जमा करून सगळ्या महिलांनी आम्ही हा व्यवसाय उभा केला आहे. माणसांनी पण खूप मदत ह्या व्यवसायामध्ये केली आहे आम्हाला. पहिला आम्हाला बाहेर पडता येत नव्हतं, जास्त काही माहिती नव्हती मार्केटची आम्हाला, पण हे एस ओ एस मुळे आमचं नाव आल्यामुळे आम्ही बाहेर पडायला शिकलो, बचत करायला शिकलो. ह्या व्यवसायामुळे मार्केटिंग बघितली आम्ही, मार्केटिंगची माहिती झाली, आणि आता घरचे पण आम्हाला सहकार्य करतात की व्यवसाय तुम्ही करा, आणि त्यांचंही आम्हाला सहकार्य असते. हे सेड करताना, मार्केटिंग करताना पूर्णपणे आम्हाला घरच्याचं सहकार्य आहे. आणि आम्हाला जागेचाही मोठा प्रश्न होता. आम्ही सर्व महिला ग्रामपंचायत सभेसाठी गेलो, तिथं आम्ही जागेसाठी मागणी केली नव्हती, पण आम्ही ते बघितलं एक मोकळी जागा दिसली, त्याच्यामुळे आम्ही तो उखंडा होता. पहिलं साफसफाई करून आम्ही कचरा टाकत होते, लोक सगळ्या महिला आम्ही मिळून साफसफाई केली, आणि इथं न हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतमध्ये 4-5 वेळा गेलो, आणि त्यांच्याकडनं प्रमाणपत्र आणलं आम्ही, आणि हा सेड आम्ही सगळ्या महिला मिळून तयार केला. मिशन आणल्यामुळे आम्हाला मिशन कधी आम्ही हाताळलीच नव्हती अगोदरच्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम आले. बेल्ट बसत नव्हता मिशनीचा, पुन्हा ते भांडं व्यवस्थित बसत नव्हतं, सगळं पूर्ण मिरची बाहेर पडत होती. आम्ही रात्री उशिरापर्यंत त्या वेल्डिंगवाल्याकडे जाऊन आम्ही मिशन नीट करून आणली. ते बेल्टची आम्हाला माहिती नव्हती, ग्रीस ऑइल करायची माहिती नव्हती, पण आता आम्ही त्यांना फोन लावून बोलवून सगळी माहिती काढून घेतली मिशनची. आता आम्हाला पूर्णपणे मिशन हाताळता यायला लागली. आमची जास्त मिरची तर गावामध्येच जाते, कारण शेजारचे पाजारचे दुकानं हे सगळ्या दुकानामध्ये आम्ही सॅम्पल दिलेत. ते सॅम्पल दिलते त्यांना, आमचे सॅम्पल खूप आवडले, त्यामुळे आता आम्हाला त्यांनी सारखं ऑर्डर करतात. ते आमचे एम सी चे ट्रेनचे सर्टिफिकेट बघितले, पुन्हा रजिस्ट्रेशन झाले आमच्या व्यवसायाचं ते पाहिलं त्यांनी, त्यांना आवडलं खूप म्हणून त्यांनी आम्हाला 700 मुलांची ऑर्डर दिली आहे पीटीएसमधून. आम्हाला हे सर्व मसाले तयार करताना स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते, आणि एसएसमधून आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितले की स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही शिकलो की स्वच्छता कशी केली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही हँड ग्लोव्ज वापरतो, ॲप्रन वापरतो, टोपी वापरतो, कारण केस वगैरे निघून आहे म्हणून आम्हाला स्वच्छतेची सवय लागली आहे. त्याच्यामुळे घरात पण आम्हाला खूप सुधारणा झाली आहे. हा ग्रुप आहे जे आम्हाला चालू करण्यासाठी एस ओ एस बालग्रामकडून खूप मदत मिळाली, आणि आणि एक छोटासा रोपटा आम्हाला लावून दिलं, पण ह्याला पाणी घालून आम्ही खूप खूप मोठं वटवृक्ष करणार हे आमचं स्वप्न आहे, आणि आम्ही याला कधीच बंद पाडू देणार नाही. आमचा व्यवसाय मोठं टेंडर मिळवणारच आम्ही ह्या ग्रुप आयजीसाठी. एस ओ एस चिल्ड्रन्स विलेज लातूर इज रनिंग देअर एफ एस पी प्रोग्राम in Vaishali Nagar cluster from 2014. We are working with 79 families. We are conducting lots of capacity building programs for caregivers. Pragati Self-Help Group, like in their name, is always ahead from others. 2 years back they came together, and when they came to know about group livelihood, they have taken the interest for masala business, and so we have conducted 2 exposure camps for them in Latur. Now they have started their Pragati Svayam Sahayata Samuha Mahila Bachat Gat Mirchi kind of unit. Considering the competition in the society, we have given them all kind of technical support in case of registration, in case of affiliation with small scale industries of central government of India. After all this technical support, now they are able to get the orders of various agencies, some government hostels, some government police training centers, some good caterers, some good hotels in Latur, and some good local dhabas on the highways are there. All the very best for Pragati Bachat Gat. Thank you.